मराठी पाठ्यपुस्तकातील ढोल पाठाचा अभ्यास करूयात. या पाठाचे लेखक आहेत संजय लोहकरे. लेखक परिचय पाहूयात. डॉक्टर संजय यशवंत लोहकरे हे केळी ओतूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील रहिवासी. त्यांनी MA BEd PhD नेटसेटचे शिक्षण घेतले आहे. ते फडकी मासिकाचे संस्थापक संपादक आहेत. त्यांना डॉक्टर गोविंद गारे आदिवासी समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांनी रानपाखरांची गाणी, आदिवासींच्या धार्मिक अस्मितेचा उदय या पुस्तकांचे संपादन केले आहे. लोहकरे यांनी वळीव एक आकलन या पुस्तकाची समीक्षा तसेच पांझळी हा कविता संग्रह लिहिला आहे. पाठाचा आशय थोडक्यात पाहूयात. सातपुडा डोंगराच्या परिसरातील आदिवासी पाड्यांवरील होळी उत्सवाचे वर्णन ढोल या पाठात केले आहे. सातपुडा परिसरात आमशा ढोल्या हा उत्कृष्ट ढोल वाजवत असे व चांगल्या प्रतीचे ढोल देखील तो तयार करीत असे. एका होळीला आमशा ढोल्या ढोल वाजवता वाजवता कसा गतप्राण झाला याची हृदय कहाणी ढोल या पाठात वर्णिली आहे. पाठाला सुरुवात करूयात. सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे फळे पानाफुलांनी बहरलेले घनदाट जंगल. सातपुडा डोंगर महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेल्या पर्वतरांगा. घनदाट म्हणजे अतिशय दाट गर्द असे. तर सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे फळे पानाफुलांनी बहरलेले एक घनदाट जंगल. त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे. आदिवासी म्हणजे मूळ वसाहत केलेले लोक. निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते. अशा या आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. मुलांनो, सातपुड्याच्या परिसरात आदिवासी लोक राहत होते आणि त्यांच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. होलिकोत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते. माघ हा एक मराठी महिना आहे. दांडा पूजन होळीच्या सणाला दांडा जमिनीत पुरून त्याची पूजा करण्याची आदिवासी लोकांची पद्धत याला दांडा पूजन असे म्हणतात. आदिवासींच्या संस्कृतीत परंपरेने आलेल्या दांडा पूजनाला विशेष महत्त्व आहे आणि हे आदिवासी लोक होळीच्या सणादिवशी दांडा पूजन करण्याला खूप महत्त्व देतात. होळी पौर्णिमेला दांडा पूजन झाले की सातपुड्याच्या वाड्यापाड्यातून ढोलांचा आवाज घुमू लागतो. जेव्हा दांडा पूजन होते तेव्हा सातपुडा पर्वतरांगामध्ये अगदी वस्त्या वस्त्यांवर या ढोलाचा आवाज घुमू लागतो. कुडाच्या घराच्या सांदी कोपऱ्यात खुंटीला आढ्याला बांधून ठेवलेले ढोल बाहेर निघू लागतात. कुडाचं घर म्हणजे बांबूच्या कामट्यांच्या भिंती असलेलं घर. सांदी कोपरा म्हणजे अंधार असलेला कोनाडा. खुंटी अडकवून ठेवण्यासाठी भिंतीला बसवलेलं एक छोटंसं लाकूड. आढा म्हणजे छपराच्या खालच्या तुळया. मुख्य होळीच्या 15 दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होते. लहान मुले छोटी होळी पेटवून तिच्याभोवती फेर धरून नाचतात. मुले होळी नृत्याचा सराव करतात आणि त्याच दिवसांपासून ढोलाचा आवाज साऱ्या गावात आसमंतात घुमू लागतो. आसमंत म्हणजे परिसर, वातावरण. मुलांची होळी 15 दिवस आधीच सुरू होते. ते होळीची प्रसाराव करत असतात आणि या ढोलांचा आवाज संपूर्ण वातावरणात घुमू लागतो. अख्ख्या सातपुड्यात ढोलांवर थाप पडू लागते. थाप पडणे म्हणजे हाताच्या पंजाचा फटका मारणे. फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची जय्यत तयारी चालू होते. फाल्गुन हा मराठी महिना आहे. जय्यत तयारी म्हणजे जोरदार तयारी. पोटापाण्यासाठी गाव सोडून गेलेले मजूर या सणासाठी हळूहळू गावाकडे येतात. आमच्या गावातील आमशा ढोल्या आपल्या चिल्यापिल्यांना घेऊन सणासाठी गावात यायचा.
अख्ख्या सातपुड्यात आमच्या ढोल्या प्रसिद्ध होता. चिल्यापिल्यांना म्हणजे लहान मुलं, आमच्या हे एका व्यक्तीचं नाव आहे. आमच्या ढोल वाजू लागला की वाड्यापाड्यांवरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत नाचत येत असत. पाडा म्हणजे वस्ती. न थकता रात्र ढोल वाजवण्यात आमच्या पटाईत होता. पटाईत असणे म्हणजे तरबेज असणे. इथे आमच्या ढोल कसा वाजवायचा याबद्दल माहिती दिली आहे. अख्ख्या सातपुड्यात आमच्या उत्कृष्ट ढोल वाजवण्यात पटाईत होता असं लेखक म्हणतात. आमच्या ढोल वाजू लागला की वाड्यापाड्यावरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत येत असत. न थकता रात्रभर ढोल वाजवण्यात आमच्या अगदी तरबेज होता. ढोलाचा सांगाडा, सांगाडा म्हणजे आराखडा. ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो. साग हे एक भक्कम लाकूड असलेले झाड आहे. ढोलासाठी लाकूड कोणते वापरायचे, तो तासायचा कसा, त्याला कोणत्या प्राण्याच्या कातड्याचे पान लावायचे, तो आवळायचा कसा, ढोलाचा नाद अख्ख्या सातपुड्यात घुमवायचा कसा, ही सगळी माहिती आमच्या ढोल्याला होती. ढोलाचं पान म्हणजे ढोलाच्या दोन्ही बाजूंना प्राण्यांची कातडी ताणून बसवतात, त्याला पान असं म्हणतात. तासणे म्हणजे छिलून काढणे. तर ते ढोलाचं पान कसं तासायचं, कसं लावायचं, ते आवळायचं कसं, त्याचा अख्ख्या सातपुड्यात नाद घुमवायचा कसा, याची सगळी माहिती आमच्या ढोल्याला होती. ही सगळी माहिती आमच्या ढोल्याला होती. जणू काही या निसर्गाने त्याला ढोल बनवण्यासाठीच जन्माला घातले होते. म्हणून अख्खा सातपुडाच त्याला आमच्या ढोला म्हणत होता. होळीचा दिवस जवळ आला तसतसे पाड्यांवरचे ढोल डोंगरदऱ्यात आणि साऱ्या आसमंतात घुमू लागले. आमच्याची ढोल्यावरची थाप मजबूत झाली. यंदाच्या होळीत खूप ढोल वाजवू, अख्खा सातपुडा दणाणून सोडू. दणाणून सोडणे म्हणजे नाद करून सोडणे, अशी जणू त्याने शपथ घेतली होती. शपथ घेणे म्हणजे प्रतिज्ञा करणे. यावर्षी होळीमध्ये आपण कसा ढोल वाजवायचा याची त्यांनी शपथ घेतली होती. होळीचा दिवस उजाडला. आमच्या सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता. हळूहळू त्याने ढोलावर थाप मारायला सुरुवात केली. गावातील स्त्री पुरुष पोरेबाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागली. नकळत नाचायला सुरुवात झाली. सर्वजण एकमेकांचा हात धरून बेधुंदपणे नाचत होते. बेधुंदपणे म्हणजे बेफामपणे. आमच्या मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता. बघता बघता लहान सहान थोरा मोठ्यांनीही आमच्याच्या भोवती रिंगण धरले. नाचाच्या चाली बदलत. चाली म्हणजे लय. तहानभूक विसरून सर्वजण ढोलाभोवती नाचू लागले. तहानभूक विसरणे म्हणजे आपले भान विसरणे. नाच रंगात येत होता. नाच रंगात येता येता रात्र केव्हा झाली हे समजले सुद्धा नाही. पेटत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला. ढोलाचा वेग वाढला तसे नाचणारेही बेधुंद झाले. आणि होळी जसजशी विझू लागली तस तसा ढोलाचा वेगही मंदावू लागला. आमच्याची ढोलावरची थाप एकदम मंदावली. मंदावणे म्हणजे हळूहळू होणे. तसा नाच एकदम थांबला. कधीही न थांबणारा आमच्याचा हात कसा काय थांबला म्हणून सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले. आणि एकदम आरडाओरड झाली. आमच्या ढोलाला सावरत धरतीवर कोसळला होता. धरतीवर कोसळणे म्हणजे मरण पावणे. ढोलाच्या नादाबरोबर आमच्याचा श्वास अचानक बंद झाला. श्वास बंद होणे म्हणजे मरण पावणे. रानावनातील पानाफुलांनी पळसफुलांनी आमच्याची ढोली सजू लागली. पळस फुले म्हणजे पळसाच्या झाडाची फुले. सजवलेल्या डोलीत डोली म्हणजे तिरडी. आमच्या निवांत झोपला होता. निवांत म्हणजे अगदी शांत. पण त्याच्या ढोलाच्या आवाजाचे प्रतिध्वनी सातपुड्याच्या रंगारंगातून घुमत होते. प्रतिध्वनी म्हणजे पुन्हा येणारा आवाज. अख्खा गाव डोलीभोवती दुःख गिळत बसला होता. दुःख गिळणे म्हणजे दुःख पचवणे. जंगल्या भगत डोलीजवळ आला. त्याने कथा लावली.
आपण या निसर्गातील एक जीव. प्रत्येकाला जन्म आणि मरण निसर्गच देतो. झाड जन्माला येते आणि एक दिवस मरते, म्हणून इतर झाडे दुःख करत बसत नाहीत. निसर्गचक्र थांबत नाही. प्राणी पक्ष्यांचेही तसेच. माणूस निसर्गातला एक क्षुल्लक जीव. जंगल्याभगत पुढे बोलू लागला, आमच्या जन्माला आला होता तर त्याला मरण अटळ. आता उद्या त्याला सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल. त्याचा देह मातीचा, त्याची मातीच होईल. तिथेच एखादी सागाची बी त्या मातीत रुजेल. त्याचं झाड होईल, मोठं सागाचं झाड. त्याचा कुणीतरी ढोल बनवेल. तो ढोल पुन्हा वाजवू लागेल. ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील. डोंगर दऱ्यातून नाद, लय आणि स्वर घुमू लागतील. आमशाचा ढोल पुन्हा वाजू लागेल. इथे आपल्याला भक्ताने काय सांगितलंय ते पुन्हा एकदा आपण पाहूयात. भगत म्हणाला की प्रत्येकाला मरण अटळ आहे. आमशाला उद्या सागाच्या झाडाखाली गाडले जाईल. आमशाचा देह मातीचा आणि पुन्हा त्याची मातीच होणार आहे. त्या मातीत सागाची बी रुजेल. त्यातून सागाचे मोठे झाड येईल. त्याचा कुणीतरी ढोल बनवेल. तो ढोल पुन्हा वाजू लागेल. व अशा प्रकारे ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील. सकाळ झाली होती व सूर्यानेही आमशाचे अखेरचे दर्शन घेतले होते. अतिशय सुंदर शब्दात इथे आमशा ढोल्याची कहाणी लेखकाने सांगितलेली आहे. तो ढोल कसा वाजवायचा आणि ढोल वाजवता वाजवताच तो गतप्राण कसा झाला याची हृदय कहाणी या पाठात संजय लोहकरे यांनी वर्णिलेली आहे.